तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्या काही खास भक्तांना देवीच्या मूर्तीजवळ नेऊन पूजा घालणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाईचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला. अर्थपूर्ण हेतूनं भक्तांमध्ये केला जाणारा हा भेदभाव आता बंद झाल्यानं प्रामाणिक पुजाऱ्यांसह सर्वसामान्य भक्तांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनाला दररोज हजारो भक्त मंदिरात गर्दी करतात. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही कमाईदार पुजारी मुख्य गाभाऱ्यात नेऊन दर्शन घडवतात, पूजा अर्चा करतात, त्यामुळे आकारानं अत्यंत लहान गाभाऱ्यात गर्दी होते. यावर अंकुश ठेवण्यासाठी मुख्य गाभाऱ्यात एकावेळी एकाच पुजाऱ्याला थांबण्याचे कायदेशीर बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी घातले आहे. मंदिराच्या देऊळ कवायत कायद्यानुसार त्यासाठी ठरावही करण्यात आलाय. काही भक्तांना वेगळी वागणूक आणि काही भक्तांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जायची करायची, आणि जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेला हा जो निर्णय आहे आणि जे पुजारी आहेत त्यांचीच पजाची पाळी आहे त्यांनाच मध्ये यावं करावं आणि इतरांनी गर्दी करू नये या निर्णयामुळे सर्वसामान्य भक्तांमध्ये एकता निर्माण झालेली असून या सर्व निर्णयाचं तुळजापुरातील भक्त व येणारे भक्त व तुळजापुरातील पुजारी या सर्व या निर्णयाचं स्वागत करत आहेत. तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांना वंश परंपरेनं पूजा करण्याबाबतचे काही अधिकार मिळाले. त्याप्रमाणे प्रत्येक पुजारी कुटुंबाला त्यांच्या अनुक्रमाने पाळ्या ठरवून देण्यात आल्या. ज्यांची पाळी आहे त्या पुजाऱ्याला देवीच्या मुख्य गाभाऱ्यात थांबण्याची परवानगी असते. तरीही संगनमत करून काही पुजारी स्वतःची पाळी नसतानाही देवीच्या मुख्य गाभाऱ्यात विशिष्ट भक्तांना थांबवून पूजा करतात, त्यामुळे गाभाऱ्यात पुजाऱ्यांची गर्दी होऊन अनेक वेळा वाद होतात. पुजाऱ्यांच्या या घुसखोरीमुळे देवीचे मौल्यवान अलंकार आणि गाभाऱ्याची सुरक्षा सुद्धा धोक्यात आली आहे. पुजारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जो चांगला निर्णय घेतला त्यामुळे भक्तांचा एक दुजाभाव संपल आणि आतमध्ये जो शिवकालीन दागदागिने याची सुरक्षता होईल आणि जो वारंवार पुजाऱ्यांमध्ये जो वाद होणार आहे तो वादावर पडदा पडेल. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी पुजाऱ्यांना आता मंदिरातील शिवाजी राजद्वारासमोरील देवीजीच्या स्नानगृहाजवळून प्रवेश घेणं बंधनकारक केलंय. अशा घुसखोर पुजाऱ्यांना अभय देणारे मंदिर प्रशासनाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली तरच भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्यांना जरब बसेल. महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उस्मानाबाद. ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांना स्वागत होतं या निर्णयाचं, कारण तुळजापूर आणि तुळजापूरची तुळजाभवानी आहे, उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. प्रत्येक वर्षी कुलस्वामिनीचं दर्शन घेण्याकरता नवसपूर्ती करता या ठिकाणी मोठी गर्दी असते. नवविवाहित दाम्पत्य या ठिकाणी लग्नानंतर तातडीनं दर्शनाला पोहोचतात, मात्र या सर्व भाविक भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीनं मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जातो असं सांगून पैसे त्यांच्याकडनं घेतले जातात. या गर्दीमुळे इतर सर्वसामान्य भाविकांना दर्शन मूर्तीचं होत नाहीत आणि यामुळं वाद होतात. या सगळ्यात आता या नियमांचं काटेकोर पालनही झालं पाहिजे अशी सर्वसामान्य भाविकांची इच्छा आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.